नमस्कार रसिकवृंद, मी गोविंद कुलकर्णी। भाग सहावा, अलंकार सहावा, ताल रूपक। आता रूपक तालाच्या मात्रा सात आहे। पहिला तीन मात्रेचा खंड आहे आणि मग दोन दोन मात्रेचे खंड आहे। रूपक ताल याचं वैशिष्ट्य असं आहे की याच्या पहिल्याच घरामध्ये सौम आणि पहिल्याच घरामध्ये काल आलेला आहे। तेन तेन ना दे ना दे। आता रूपक तालामध्ये पहिला खंड तीन मात्रेचा आहे, नंतर दोन 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 मात्रे दोन, तर दोन टाळ्या शेवटी आल्या आहेत। एक दोन तीन चार पाच सहा सात, एक दोन तीन चार पाच सहा सात। तेन तेन ना दे ना दे ना, तेन तेन ना दे ना दे ना। हा उंटाच्या चालीकडनं आलेला ताल आहे आणि या तालामध्ये सुगम संगीतासाठी याचा उपयोग चांगला केला आहे। बरेच गायक हल्ली रूपक तालामध्ये बडे ख्याल करतात। आता आपला अलंकार या तालामध्ये कसा बसणार आहे बघा। आपली पुन्हा आपण पट्टी काढली, या पट्टीवर आपण आता तीन स्वर घेतले, म्हणजे किती झाले, सा रे ग, आणि मग चार घेतले, सा रे ग म, म्हणजे ते तीन आणि चार सात मात्रा झाल्या। म्हणजे कसं तयार झालं बघा, सा रे ग म, रे ग म प, ग म प, ग म प ध, म प ध, म प ध नी, प ध नी, प ध नी सा। तिकडून सा नी ध प, नी ध प, नी ध प म, ध प म, ध प म ग, प म ग, प म ग रे, म ग रे, म ग रे सा। म्हणजे इकडून तीन स्वर घ्यायचे आणि तिकडून नंतर चार स्वर त्याला मिळवायचे। आता मी तुम्हाला आधी अलंकार म्हणून दाखवतो। पुढचा अलंकार ताल केरवा, शेवटचा अलंकार आपण बघू पुढच्या तालामध्ये। धन्यवाद।